त्यामुळे हे आमदार आता अपात्र ठरतात का किंवा त्यांना दिलासा मिळतो ते खरं तर पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाकडून या संदर्भातल्या सुनावणीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत आणि आज अखेर या संदर्भातला निर्णय होणार होता, मात्र तो निर्णय आता पुढे ढकलला गेला. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून. गिरीश, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? आता पुढील निर्णय घेण्यासाठी आणखी 2 आठवडे वाट पाहावी लागणार आहे. नक्कीच, ज्या ठिकाणी सुनावणी आहे ते सुरू आहेत आणि यामध्ये आता जो युक्तिवाद करण्यात आलेला होता शिंदे गटाकडून की ठाकरे गटाने जे काही पुरावे सादर केले ते आम्हाला मिळाले, त्यामुळे आम्हाला कुठेतरी युक्तिवाद करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांनी मध्यस्थी घेत की दोन्ही गटाने एकमेकांचे जे उत्तरं आहेत एकमेकांकडे अदलाबदली करावी आणि त्यानंतर एक आठवड्यांचा अवधी दिलेला आणि त्यानंतर 2 आठवड्यांनी ही सुनावणी होईल अशा पद्धतीची माहिती आहे ती समोर आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी आता एकंदरीत ह्या सुनावणी आहेत त्या लांबणीला पडत आहेत. ज्या रेड पिस्टिशन असेल याशिवाय अपक्ष आमदार असतील याबाबतचे पत्र होते ते ठाकरे गटाने दिलं होतं की त्यांना अपत्रकार अशा पद्धतीची मागणी केलेली होती शेड्यूल 10 नुसार. मात्र आता पुन्हा एकदा एकंदरीत कुठेतरी ज्यांना वाट जे आज होईल किंवा आज निर्णय येईल काहीतरी आज होईल, मात्र आजच्या या सुनावण्या आहेत पुढे गेलेल्या आहेत त्यामुळे अजून 2 आठवड्यांचा अवधी. परंतु या 2 आठवड्यानंतर जेव्हा सुनावणी होईल तेव्हा देखील हा निर्णय येण्याची शक्यता ही कमीच आहे, कारण अजून 53 आमदार आहेत, त्या 53 आमदारांना नोटीस आहे, प्रत्येकाची स्वतंत्र वैयक्तिकरित्या सुनावणी होत आहे, त्यामुळे याला खूप विलंब होणार आहे. आणि यामध्ये विशेष करून अपात्रच्या मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहे, त्यामुळे जर त्यांच्या विरोधात निकाल गेला तर अस्थिर सरकार होऊ शकतं आणि त्यामुळे शिंदे गटाचा प्लॅन किंवा त्यांचा एक स्ट्रक्चर पुढचा जो काय प्रोग्राम असेल ठरलेला असेल यामध्ये ह्या सुनावण्या पुढे कशा जातील आणि याला विलंब कसं होईल याबाबतची रणनीती एकंदरीत शिंदे गटाची असू शकते. आणि त्याच अनुषंगाने आज जेव्हा त्यांनी मागणी केलेले पुरावे देखील जे सादर केले ते आम्हाला मिळाले नाही, त्यामुळे कुठे ते आम्हाला युक्तिवाद तयार करावा युक्तिवाद करताना अडचण येते, त्यामुळे तो एक देखील भाग असू शकतो. यामुळे आता ही सुनावणी कधीपर्यंत होईल हे देखील पाहावं लागेल आणि निर्णयाची प्रतीक्षा ही आपल्याला सर्वांनाच या ठिकाणी करावी लागणार आहे, कारण बराचसा अवधी हा जाणार आहे. 54 आमदारांच्या सुनावण्या वैयक्तिकरित्या होत असल्यामुळे ही सुनावणी देखील बराच वेळ जाईल. मात्र ठाकरे गटाकडून सातत्याने मागणी होते की आजच निर्णय घ्यावा अशा पद्धतीची जी मागणी होत आहे. सुनील प्रभू जे मुख्य प्रतोद आहेत ते देखील म्हणाले आहेत की आम्ही पत्र देऊ आणि आजच सुनावणी घेऊन आजच याचा निर्णय आहे तो घ्यावा अशा पद्धतीची मागणीही सुनील प्रभू यांनी केलेली आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष यावर काय वेगळा निर्णय घेतात हे पाहावं लागेल, परंतु सध्या तरी या निर्णय आहे तो आज. नक्कीच गिरीश, जरी शिंदे गटाची ही जी सगळी स्ट्रॅटेजी असली हा जो प्लॅन असला तरी सुद्धा ठाकरे गटाकडून या संदर्भातली काय भूमिका स्पष्ट केली जाते ते सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.